राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। बाजार समितीच्या निवडणुकांवरून उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर निशाणा। बाजार समितीचे उमेदवार अपात्र उमेदवारांना सत्ताधारी यांच्याकडून पात्र ठरवले जात आहे। कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही, सत्ता येत असते सत्ता जात असते, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे। नाही, अपात्र उमेदवारांना सुद्धा सत्ताधारी यांच्याकडनं पात्र ठरवलं जातं। सत्ताधारी असं म्हणता येणार नाही, एक लक्ष दे, सत्ता कोणाची, जे ते मागच्या आठवड्यात काहीतरी इथं मीडियामध्ये वक्तव्य झालं की कोणी तांबडपट घेऊन येतं, त्यामुळे सत्ता आज आहे उद्या नाही, आज कोण हे असतील तर ते असतील, विषय त्याचा नाही। जे त्या ह्याच्यात जे अपात्र ह्याच्यात ज्या पात्रतेच्या ह्याच्यात जे क्वालिफाय होत नाही ते अपात्र होणारच ना, आणि याची संपूर्ण जबाबदारी DDRची, त्या संदर्भात DDRची तहसीलदार आणि ते लोक आले होते, त्या लोकांनी तक्रारी केल्या, इथले असतील किंवा तिकडचे असतील किंवा जे काय असेल ते रिक्षेद करा, कोणाला पाठीची घालू नका। महाराज साहेब, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत अनिल देसाई, त्या ते ज्या सोसायटीच्या चेअरमन आहेत त्याच सोसायटीमध्ये 2 कोटीचा घोटाळा झाला आहे, जिल्हा बँकेतील घोटाळ्याचे प्रमाण वाढत आहे, नेमकं काय सांगाल? काय तर काय मी सांगाल, तुम्ही त्यांना जाऊन विचारा, ज्यावेळेस मागच्या वेळेस मला एक सांगा, मी त्या जिल्हा बँकेवर डायरेक्टर, बरोबर, त्या जिल्हा बँकेवरती ज्यावेळेस सगळे म्हणतात की सगळ्यात चांगल्या पद्धतीने चालवली जाणारी ही बँक, ठीक आहे, पण ED चं जेव्हा तुम्हाला पत्र येतं, एक स्वाभाविक आहे, मी त्यांना विचारणा केली, लेखी पत्र दिलं की आम्हाला निदान कळू द्या की पत्र काय उगीच असं तर कोण देणार नाही तुम्हाला ना, काहीतरी बेस असणारच, पण नेमकं पत्र कशा करता आलं त्या त्याचं उत्तर, बरं कागदपत्र मला दिले ते म्हणजे आम्हाला ते चेअरमनच्या ह्याच्या अगोदर तर संपूर्ण फार मोठी व्यक्ती चेअरमन होते, आता जे चेअरमन ते सगळे त्यांना सुद्धा विचारलं तर त्यावेळेस तर दिलं नाही, म्हणजे जे काय म्हणजे हिडन डॉक्युमेंट आहे का काय म्हणजे मला कळत नाही, म्हणजे असं काय टॉप सिक्रेटचं असं असण्यासारखं काहीच नाही ना, निदान काय म्हणजे त्याचं हे आलं नाही, म्हणजे त्याचं उत्तर अजून मिळत नाही, कसं आहे सहकाराचं ना त्या सगळ्या गोष्टी आहे ना, त्या पळवाटा भरपूर असतात, आणि हे सगळं संपूर्ण मार्केट कमिटी असेल ही बँकेचं हे सगळे सहकारी ॲट लिमिटेड मतदान असतात, हे लोक लिमिटेड मतदानामध्ये खेळतात, वास्तविकरित्या तुम्ही आवाज उठवला पाहिजे, आता मगाशी तुम्ही म्हणलं ह्याच्या बँकेत झालं त्याच्यात काय काय कुठल्या सोसायटी असेल ही असेल, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या DCB बँकेत काय घोटाळे झाले, खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू का, या डायरेक्टर बिरेक्टर हे बाजूला सोड, ह्याच्यात वास्तविक जर कोण सगळ्यात महत्त्वाची भूमिका करत असेल तर तुम्हाला सांगतो, जे इथले बँकेचे CEO आहे सरकारी, त्याला बँकिंगमधलं बँकिंगमधलं जेवढं ज्ञान आहे तेवढं त्या डायरेक्टरपैकी बोर्डपैकी कोणाला नाही, त्यातलं तो तज्ज्ञ आहे म्हणून त्याला बँकेवरती त्या पदावरती त्याची नेमणूक झाली, तेच सारखं आलं की बदल नाही समजून घ्या, समजून काय घ्यायचं मला सांगा,